जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरपरे, आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल। प्रथमतः सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल। तिरत्ता बौद्ध महासंघ देवरड काळेवाडी थिरगाव केंद्राच्या वतीने जाहीर धम्ममित्र दीक्षा समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता हा जाहीर धम्ममित्र दीक्षा समारंभ आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार आदरणीय धम्मचारी सुगत हे लाभलेले आहेत। आणि आपण सर्व प्रथम भारतीय आहोत, प्रथम आणि अंतिम सुद्धा आपण भारतीय आहोत। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा समस्त भारतीयांना दिलेला प्रजासत्ताक दिनानिमित्त हा महत्त्वाचा दिवस साधून आज त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने महत्त्वाची जाहीर अशी धम्ममित्र दीक्षा समारंभ आयोजित केलेला आहे। त्याचं स्थळ आहे बुद्धानुस्मृती विहार, MM फार्मसी कॉलेजजवळ काळेवाडी थिरगाव या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या दीक्षामध्ये 17 शिबिरार्थी धम्ममित्राची दीक्षा घेणार आहेत। त्याच्यामध्ये 10 महिला आणि 7 पुरुष असे एकंदरीत धम्मसायक हे धम्ममित्र परिणामकारक शरणगमन करण्यासाठी हे पुढं आलेले आहेत। आणि त्यांनी याचना केलेली आहे केंद्राला धम्ममित्र दीक्षा समारंभाच्या माध्यमातून त्यांची दीक्षा जाहीरपणे ही होणार आहे। या केंद्राचे चेअरमन आदरणीय ज्येष्ठ धम्मचारी यशोरत्न आणि मित्र संघटक आदरणीय धम्मचारी सिद्धिसाकर यांच्या प्रयत्नातून ही धम्ममित्र दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी उद्या आपण जास्तीत जास्त संख्येने या धम्ममित्र दीक्षेच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहायचं आहे। हा कार्यक्रम हा बुद्धानुस्मृती विहार या ठिकाणी आयोजित करत असताना आपण कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क घालणं, सॅनिटायझरचा वापर करून आणि आपले जे अंतर जे आहे आपण राखून हा कार्यक्रम या ठिकाणी कोणालाही त्रास होणार नाही, कोरोनाचा आपण सर्व नियमाचं पालन करून हा विहारामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व धम्मसाहेब, धम्ममित्र आणि धम्मचारी तसेच बंधू भगिनींना विनंती करण्यात येत आहे की जास्तीत जास्त आपण संख्येने या धम्ममित्र दीक्षेच्या समारंभासाठी आपण उपस्थित राहायचं आहे आणि जास्तीत जास्त आपण त्या कार्यक्रमाचा आपल्याला लोकांमध्ये घेऊन जायचं आहे। पाहत राहा बहुजनता लाईव्ह चॅनल। लाईक, कमेंट, शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम।